स्वतंत्रपणे मांडून या गोष्टींच्या रितसर तक्रारी देऊन काहीच होत नाही म्हणून आज उच्च न्यायालयात आलो. मान्य उच्च न्यायालयाने ऐकलं, नुसतं ऐकलं नाही तर उच्च न्यायालयाने गुन्ह्याच्याही संदर्भात विचारलं सीसीटीव्ही फुटेजचं कसं होईल. तेवढंच नाही तर गांभीर्य लक्षात घेता 26 हा झरंगे मुंबईत येणार आहे तर 22 उच्च न्यायालय मान्य उच्च न्यायालयाने ही याचिका सुनावणीसाठी ठेवलेली आहे मुंबईच्या भल्यासाठी. उच्च न्यायालयाच्या अधिकारापेक्षा झरंगे मोठा नाही, भारताच्या संविधानापेक्षा झरंगे मोठा नाही आणि त्यासोबतच त्याही पुढे जाऊन सांगतो झरंगे हा कोणत्याही पद्धतीनं जातीच्या नेतृत्व म्हणून दुसऱ्यावर अत्याचार करू शकत नाही. जो दोन जाती तेढ निर्माण करण्याची मुभा झरंग्याला नाही. वेडा आहे ही भाषा आहे, हे सगळं ब्रिज ऑफ प्रिव्हिलेज आहे. मराठा आमदाराने जाऊन म्हणजे याला जाऊन कुलप लावायचे विधानसभेला हे चालून जात आहे. सामान्य माणसाने जाऊन कुलप लावलं तर 353 चा गुन्हा, 7-15 दिवस जेल. हे जात व्यवस्था आणण्याचा जो प्रयत्न मनोज झरंगे सारख्या माणसाकडून केला चाललाय ह्या सगळ्या गोष्टी अधोरेखित आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही याचिकेत मांडल्यात आणि एका गुन्ह्याचा निपटारा कसा केला जाऊ शकतो हे सुद्धा आम्ही मांडलंय आणि ह्या सगळ्या गोष्टी विस्तृतपणे मांडून या गोष्टींच्या रितसर तक्रारी देऊन काहीच होत नाही म्हणून आज उच्च न्यायालयात आलो. मान्य उच्च न्यायालयाने ऐकलं, नुसतं ऐकलं नाही तर उच्च न्यायालयाने गुन्ह्याच्याही संदर्भात विचारलं सीसीटीव्ही फुटेज कसं होईल. तेवढंच नाही तर गांभीर्य लक्षात घेता 26 हा झरंगे मुंबईत येणार आहे तर 22 उच्च न्यायालय मान्य उच्च न्यायालयाने ही याचिका सुनावणीसाठी ठेवलेली आहे मुंबईच्या भल्यासाठी. लक्षात घ्या की काँग्रेसचे माजी कार्यकर्ते मनोज झरंगे हे महाराष्ट्राला सातत्यानं डिस्टर्ब करत आहेत. मग त्यांच्या कार्यकर्त्यांकरवी हल्ले, आस्थापनांच्या जाळपोळी, गाड्यांची तोडफोड हे सगळं आपण सिरीज पाहत आहोत. पोलिसांवरल्या हल्ल्यांवर सुद्धा गुन्हे कसे मागे घ्यायचे, कसा दबाव आणायचा हे सगळं चाललेलं आहे. ह्याचीच एक शृंखलेतली एक कडी म्हणजे पंढरपूर सोलापूर जिल्ह्यातील एका माळी समाजाच्या युवकाची हत्या करण्यात आली. नुसती हत्या करण्यात आली नाही तर तिचा निपटारा करण्याचा सुद्धा प्रयत्न झाला आणि मग आम्ही फॉरेन्सिक स्टडी केला, त्यासोबतच आम्ही तक्रारी रितसर दिल्या, घटनास्थळाला आमच्या लोकांनी भेट दिली, फॅक्ट फाइंडिंग पाहिली आणि त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना भेटलो. परंतु झालंय असं की पोलिसांचं मनोदय खाली गेलं आहे, झालंय असं की सरकार दोन याच्यात वाटल्या गेले. श्री छगन भुजबळ साहेबांनी हा मुद्दासुद्धा हत्येचा उचलला होता सभागृहात, परंतु विखे पाटील किंवा मराठा मंत्री विरुद्ध छगन भुजबळांसारखे मंत्री जे सामान्यातल्या सामान्य बाबीकडे ज्यांच्याकडे म्हणजे राजकीय रेटा नसतो अशी माणसं व्हॉइस कमी पडतो, त्यामुळे न्याय मिळत नाही. ह्या बाबी हत्येला न्याय मिळाला पाहिजे. माळी समाजाच्या त्या मुलाची हत्या आणि आरक्षणाचा बडेजाव हा काही व्हायलंट आंदोलन करण्याची मुभा भारताच्या संविधानात दिली नाही. त्याचबरोबर दुसरी बाजू म्हणजे 26 हा मनोज झरंगे मुंबईत येणार आहे. सांकेतिक भाषेत हा मनोज झरंगे बोलतो की म्हणजे याला टार्गेट करू, कशाला, स्टॉक एक्सचेंजला. तो बोलतो की मंत्रालय टार्गेट करू, मंत्र्यांच्या घरात घुसू, आमच्यासारख्या लोकांना धमक्या देऊन जागेवर बसू. ह्या सगळ्या गोष्टी त्याचं वर्तन पाहता, त्याची बॉडी लँग्वेज पाहता, मुंबईचा जो पीस आहे, आर्थिक राजधानी आहे, वैश्विक शहर आहे, सामान्यातल्या सामान्य कोट्याधीश लोकांची रोजीरोटी देणारी मुंबई आहे, ही कुठेतरी डिस्टर्ब करावी, वेटीस धरावी, आंदोलनाच्या नावाखाली गलिच्छ राजकारण करावं, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता मान्य मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली की त्याला थांबवावं, 302 गुन्हा दाखल व्हावा, अटक व्हावा, CBI मार्फत चौकशी व्हावी याच्याकरिता याचिका दाखल करण्यात आली. मीच आज स्वतः युक्तिवाद केलेला आहे आणि मला तसा कायदेशीर अधिकार आहे माझी बाजू मी मांडण्याचा आणि त्यामुळं सरकार दोन खेम्यामध्ये वाटलं गेलेलं आहे. सरकार दबावात आहे एवढं म्हणजे एवढ्या खालच्या स्तरावर की अमुक माणूस जर मराठा मंत्री असेल तर त्यांना अहोकावची भाषा आहे, जर माणूस आदरदान मराठा असेल, OBC असेल, ब्राह्मण असेल तर त्यांना अगदी खालच्या स्तरावरली भाषा, डोकं नाही वेडा आहे ही भाषा आहे. हे सगळं ब्रिज ऑफ प्रिव्हिलेज आहे. मराठा आमदाराने जाऊन म्हणजे याला जाऊन कुलप लावायचे विधानसभेला हे चालून जात आहे. सामान्य माणसाने जाऊन कुलप लावलं तर 353 चा गुन्हा, 7-15 दिवस जेल. हे ही जात व्यवस्था आणण्याचा जो प्रयत्न मनोज झरंगे सारख्या माणसाकडून केला चाललाय, ह्या सगळ्या गोष्टी अधोरेखित आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही याचिकेत मांडल्यात आणि एका खुनालाचा निपटारा कसा केला जाऊ शकतो हे सुद्धा आम्ही मांडलंय आणि ह्या सगळ्या गोष्टी विस्तृतपणे मांडून या गोष्टींच्या रितसर तक्रारी देऊन काहीच होत नाही म्हणून आज उच्च न्यायालयात आलो. मान्य उच्च न्यायालयाने ऐकलं, नुसतं ऐकलं नाही तर उच्च न्यायालयाने खुन्याच्याही संदर्भात विचारलं सीसीटीव्ही फुटेजचं कसं होईल. तेवढंच नाही तर गांभीर्य लक्षात घेता 26 झरंगे मुंबईत येणार आहे तर 22 उच्च न्यायालय मान्य उच्च न्यायालयाने ही याचिका सुनावणीसाठी ठेवलेली आहे मुंबईच्या भल्यासाठी. उच्च न्यायालयाच्या अधिकारापेक्षा झरंगे मोठा नाही, भारताच्या संविधानापेक्षा झरंगे मोठा नाही आणि त्यासोबतच त्याही पुढे जाऊन सांगतो झरंगे हा कोणत्याही पद्धतीनं जातीच्या नेतृत्व म्हणून दुसऱ्यावर अत्याचार करू शकत नाही. दोन जाती तेढ निर्माण करण्याची मुभा झरंग्याला नाही.